हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आजचा हा व्हिडिओ नेहमीसारखा व्लॉग नाही आहे, ह्याच्यामध्ये कुठलीच रेसिपी नाही आहे किंवा माझं रुटीन वगैरे पण नाही आहे. आज एक वेगळी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि त्यासाठी मी हा व्लॉग बनवला आहे. तर ॲक्च्युली मला हे सांगायचं होतं तुम्हाला की म्हणजे जी आपली यूट्यूब फॅमिली आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला, आपण म्हणतो ना, आपल्याला खूप लांबलांबपासूनची, म्हणजे ज्यांना आपण प्रत्यक्षात ओळखत नाही किंवा पाहू नाही शकत किंवा कधी भेटूही नाही शकत, अशा माणसांशी आपण कनेक्ट होतो किंवा अशा माणसांना आपण ह्या व्हर्च्युअल फॅमिलीमध्ये भेटतो. पण इथे अशी गोष्ट झाली माझ्यासोबत की मी डोंबिवलीमध्ये राहते आणि आमच्या इथेच राहणाऱ्या, म्हणजे डोंबिवलीमध्येच नाही तर आमच्या गल्लीमध्येच राहणाऱ्या एक ताई आहेत ज्यांच्याशी आजपर्यंत मी कधीच भेटली नव्हती किंवा आम्ही दोघी असं एकमेकींना ओळखतही नव्हतो. आणि यूट्यूबच्या थ्रू म्हणजे माझे व्हिडिओ बघितले होते त्यांनी. अगदी बाजूच्या सोसायटीमध्येच त्या राहतात पण तरीही आम्हाला दोघींना एकमेकीबद्दल म्हणजे माहीत नव्हतं. हेच मला सांगायचं होतं की दुनिया किती छोटी असते ना. आम्हाला इथले तर आमची ओळख नव्हती पण यूट्यूबमुळे आम्ही दोघी एकमेकींना ओळखायला लागलो. आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं कळलं की त्या बोलल्या की त्या खूप छान चॉकलेट्स बनवतात, अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. आणि त्यांचे जे चॉकलेट्स आहेत ना, ते अगदी भारतातून बाहेर पण त्या डिलिव्हरी देतात. तर जर डोंबिवलीमध्ये असाल तर अतिउत्तम, तर त्या तुम्हाला घरपोच फ्री डिलिव्हरी देतील. आणि इथून जर तुम्ही लांब राहत असाल, म्हणजे मुंबईमध्येच राहत असाल, जवळपास ठाण्याच्या ठाण्यापर्यंतच्या एरियामध्ये, तर त्या स्टेशनपर्यंत वगैरे आणून देतील. त्यानंतर जिथे कुठे कुरिअर वगैरे करायचं असेल तर त्या तुम्हाला सांगतील, तर त्या प्रत्यक्ष तुम्हाला ते चॉकलेट दाखवतील पण आणि त्यांच्याबद्दल सांगतील पण. चला तर आता त्यांनाच भेटूयात. तर ह्या आहेत रुपाली ताई आणि त्या तुम्हाला सांगतील त्यांच्या चॉकलेट्सबद्दल. हाय, मी भार्गवी देवळेकर, पण मला रुपाली पण बोलतात. मी घरगुती चॉकलेट्स, केकच्या ऑर्डर्स घेते, फराळच्या पण ऑर्डर्स घेते, पण दिवाळी स्पेशल मी क्रॅकर्स चॉकलेट, म्हणजे फटाके चॉकलेट बनवते, जे प्युअर होममेड आहे आणि मी त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर बनवले ते मी तुम्हाला दाखवते. हा असा चॉकलेट क्रॅकर्स बॉक्स आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमाइज किती चॉकलेट्स हवे ते तुम्ही करू शकता. तुम्हाला ओपन करून दाखवते इथे कसं आपल्याला जास्त वगैरे पाहिजे असतील ना चॉकलेट्स, जास्त म्हणजे जितके हवे तितके तुम्ही करून देऊ शकतो. आणि कोणत्या डिझाईन्स तुम्हाला हवे ओके ते तुम्ही करू शकता. हे रॉकेट चॉकलेट आहे, त्याच्यामध्ये हा पाऊस आहे, हा लडी बॉम आहे, सुतळी बॉम आहे, सॉरी हा लडी बॉम आहे, हे चक्र आहे, जमीन चक्र, बंदूक आहे छोटीशी, तुम्ही सांगितलं तसं ते तुम्हाला कस्टमाइज करून भेटतात. ओके, आणि हा असा बॉक्स भेटतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जे चॉईस हवे आहे डिझाईन्सचे चॉकलेट ते तुम्ही घेऊ शकता. आणि हा पूर्ण बॉक्स 250 रुपीजला येतो, त्याच्यामध्ये 12 चॉकलेट्सचे शेप आहेत, दोन दोन एका चॉकलेटचे दोन प्रकार आहेत, दोन पाऊस, दोन जमीन चक्र, दोन रॉकेट, एक लक्ष्मीबार, एक छोटा सुतळी बॉम आणि एक काजूकतरी म्हणून नवीन एक ॲडिशन आहे डिझाईनमध्ये, आणि दोन बंदूक. असं तुम्ही जे काय तुम्हाला हवे चॉईसनुसार ते घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये वेगळेवेगळे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये फ्लेवर्स आहेत डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट. आणि व्हाईट चॉकलेटमध्ये दोन फ्लेवर आहेत, एक रोज फ्लेवर आहे आणि दुसरा आहे बटरस्कॉच फ्लेवर. हां, त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे, जर तुम्हाला चॉकलेट्सचा क्रॅकर बॉक्स नको असेल तर तुम्ही साध्या सिंपल चॉकलेट्सच्या डिझाईन पण तुम्ही अशा बॉक्समधून सिलेक्ट करून देऊ शकता ॲज अ गिफ्ट म्हणून. आणि ही एक अशी कॅडबरी आहे जी 100 रुपीज कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही असं गिफ्ट म्हणून देऊ शकता. इथे लिहिलेलं आहे की चॉकलेट बॉम्ब म्हणून, आतमध्ये बॉम्बचा शेप आहे, मी आता दाखवते तुम्हाला ओपन करून की तो कसा आहे, जे लहान मुलांना ॲट्रॅक्टिव्ह आहे. आणि अशी व्यवस्थित पॅकिंग केलेली आहे ज्याच्यामुळे काही हे नाही आहे, मेल्ट वगैरे होणार नाही, किती पण वेळ राहू शकते. अजून पाहू शकता की आतमध्ये पण मी व्यवस्थित पॅक केलेलं आहे. हा बॉम्ब आहे आणि ह्याच्यामध्ये हॅपी दिवाळी लिहिलेलं आहे. ओके, ही अशी लहान मुलांना खाण्यासाठी पण छान आहे आणि हेल्दी पण आहे. असं काही नाही आहे की ते चॉकलेट आहे म्हणून मुलांना देऊ शकत नाही, ही घरी बनलेली आहे,
त्याच्यामुळे तुम्ही देऊ शकता. आणि ह्याचा 15 डेज शेल्फ लाईफ आहे. हे फ्रीजमध्ये ठेवलं तर तुम्ही 15 डेजमध्ये खाऊ शकता. आणि डिलिव्हरी देताना पण ही कुठेच मेल्ट नाही होणार, कुरिअर थ्रू पण व्यवस्थित पॅक केली जाईल आणि व्यवस्थित तुमच्या घरपर्यंत ती डिलिव्हरी होऊन जाईल. मग तुम्ही कुठे कुठेपर्यंत डिलिव्हरी करता? माझं लास्ट गेल्या वर्षी माझी ऑर्डर होती दिवाळीची, सेम चॉकलेट क्रॅकर्स बॉक्स होते. असे मी 6 चॉकलेट क्रॅकर्स बॉक्स थायलंडला पाठवलेले कुरिअर थ्रू बाहेरच्या देशापर्यंत. हां, बाहेरच्या देशापर्यंत. हां, आणि पूर्ण वर्षभर मला चॉकलेटची ऑर्डर होती. त्याच्यामध्ये बँगलोर, चेन्नई हे 2 मेन लोकेशन होते. आणि अंधेरीला एक कॉर्पोरेट ऑफिस आहे. हां, तिथे मी नेहमी बड्डेच्यासाठी चॉकलेट्स, कॅडबरी हे मी वर्षभर तिथे देत होती ऑर्डर. हे चॉकलेट मिक्स फ्लेवरमध्ये आहे, डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट आणि मिल्क कंपाऊंड मिल्क चॉकलेट. हे चॉकलेट क्रॅकर्स आहेत, ह्याच्यामध्ये पण सगळे फ्लेवर्स आहेत. हे मोदक मी बनवलेले गणपतीमध्ये 5 फ्लेवर्सचे, त्याच्यामध्ये रोज, गुलकंद, आंबा आणि चॉकलेट, डार्क चॉकलेट आणि एक व्हाईट चॉकलेट. हे चॉकलेट शेप्स आहेत. हे डार्क चॉकलेट व्हाईट चॉकलेटचं कॉम्बिनेशन होतं. हे पण मी रसमलाई मोदक बनवलेले. हे फ्युजन कॅडबरी आहे, एक व्हाईट कंपाऊंड आहे आणि एक मिल्क कंपाऊंड व्हाईट कंपाऊंडचं फ्युजन आहे. हे पण बटरस्कॉच फ्लेवर्सचे चॉकलेट्स आहेत. हे आता मी सांगितल्याप्रमाणे चॉकलेट्स कॅडबरी आहे, ते तुम्ही कोणत्या पण फ्लेवरमध्ये सांगून बनवता येईल. ही आपल्याला गिफ्ट म्हणून देता येते. ह्याच्यामध्ये सगळे बबली शेप्स वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहेत. हे मार्बल इफेक्टचे चॉकलेट्स आहेत. हे हार्ट शेप चॉकलेट आहे, गोल्ड प्लेटिंग असतात त्याच्यामध्ये, ते तुम्ही एडिबल आहे, खाऊ शकता. हे दिवाळी क्रॅकर्स आहेत, जसे की तुम्ही दिसतील, पॅकिंग न करता हे असे दिसतात. आणि हे पण मल्टी फ्लेवर्सचे चॉकलेट्स आहेत. हां, हे डब्बी झाकण चॉकलेट्स आहे, ह्याच्यामध्ये कॅरमल फ्लेवर, गुलकंद फ्लेवर, रोज फ्लेवर असे वेगवेगळे फ्लेवर्स येतात. कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझं नाव आहे भार्गवी देवळेकर. माझा मोबाईल नंबर आहे 9022-688-041. बाकी सगळे डिटेल्स वगैरे, त्यांचे फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, तर तिथून तुम्ही घेऊन ऑर्डर करू शकता. आणि इथे जवळपास असाल तर त्या फ्री डिलिव्हरी देते. आणि बाकी थोडंसं तुम्ही लांब राहत असाल, म्हणजे मुंबई सोडून जर राहत असाल, तर त्याचे जे काही डिलिव्हरी चार्जेस असतील ते तुम्हाला पिंग चार्जेस तुम्हाला तेव्हा कळवून सांगणार. हां, बाकी ते तुम्हाला सगळे डिटेल्स वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली देईन. हां, आणि चॉकलेट ऑर्डर 1 दिवस आधी द्यावी लागेल, म्हणजे ती कंप्लीट करून व्यवस्थित पॅक करून तुमच्यापर्यंत पोहोचता यावी म्हणून 1 दिवस आधी ऑर्डर बुक केली तर बेटर आहे. हां, असं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यापैकी कोण तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये जे कोणी चॉकलेट्स लवर असतील ना, त्यांना नक्की शेअर करा. जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत गेला नसेल तर त्यांना पण अगदी होममेड, एकदम टेस्टी असे चॉकलेट्स मिळावे, एकदम हेल्दी असे हे चॉकलेट्स आहेत, त्यांनी घरी बनवले स्वतःच्या हाताने, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचावीत. हा जो या व्हिडिओच्या माध्यमातून माझा छोटासा प्रयत्न होता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या चॉकलेट जर तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि तुम्हाला सगळ्यांना आम्हाला दोघींकडून, आमच्या दोघींच्या फॅमिलीकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.